पुणेकरांसाठी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे, कारण आज पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गाच्या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दुपारी 12:30 सुमारास TBM 2 या टनेल बोरिंग मशीनने बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर ब्रेकथ्रू करण्यामध्ये यश मिळवलं आहे आणि त्याचमुळे आता लवकरच पुणेकरांना भुयारी मेट्रोमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पुणे मेट्रोने TBM 2 साह्याने आज बुधवार पेठ येथे मेट्रो स्थानकावर ब्रेकथ्रू करत तब्बल 12 किलोमीटर भूमिगत मेट्रो टनेलिंगचे काम पूर्ण केले आहे. 5 सप्टेंबर 2021 रोजी स्वारगेटपासून सुरू झालेले खोदकाम मंडई स्थानक ओलांडून बुधवार पेठ येथे सुमारे 2.5 किलोमीटरचा बोगदा तयार करून अंदाजे 10 महिन्यांमध्ये पूर्ण होत आहे. पुणे मेट्रोने गाठलेला हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे एकूण 12 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याचे 100% काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोला एकूण 33 किलोमीटर लांबीचे 2 कॉरिडॉर आहेत, एक वनाज ते रामवाडी जी एक उन्नत लाईन आहे आणि दुसरी म्हणजे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट जी पिंपरी चिंचवड ते कृषी महाविद्यालयापर्यंत उन्नत आहे आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत आहे. हा भूमिगत मार्ग सुमारे 6 किलोमीटर असून या भागामध्ये शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी भूमिगत मेट्रो स्थानके आहेत. आजचा दिवस पुणे मेट्रोसाठी फार चांगला आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे. तर TBM प्रकाराने आम्ही जे टनलिंग करतो टनल बोरिंग मशीनप्रमाणे त्याचा शेवटचा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. ते मंडई टू बुधवार पेठाचा टप्पा होता. याच्या आजच्या हे पूर्ण झाल्यानंतर टोटल जे आमची 8.5 किलोमीटरची टनलिंगचं काम आता पूर्ण झालेलं आहे. आता जसं आपल्याला माहिती आहे 10 किलोमीटर आम्ही ऑलरेडी जे एलिव्हेटेड स्ट्रेच आहे ते सुरू केलेलं आहे. बाकी जे 20 स्थानक आहे त्याचेही काम पूर्ण जोरात चालू आहे आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आम्ही मार्च 2023 रिमेनिंग सगळे स्टेशन्स आणि सगळे कॉरिडॉर पूर्ण करणार आहे. तर या एरियामध्ये मार्च 2023 मेट्रो येईल धावेल. टनलचं काम संपल्यानंतर जे स्टेशन आहे आमची 2 मंडई आणि बुधवार पेठची याचं कामं आता याला प्रगती येणार आणि टनलमध्ये रूल टाकणे, इलेक्ट्रिकलची कामं करणे ते सगळं काम सुरू होणार आहे.